संजय राउत जामीन मंजूर होता शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे। मुंबईपासून राज्याच्या विविध भागात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केलेला आहे। मुंबई पुणे जळगाव जालना मधील दृश्य जी आहे ती आपण पाहताय। ठाकरे गटाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले, फटाक्यांची आतषबाजी जी आहे ती करण्यात आलेली आहे। फटाके फोडून जल्लोष जो आहे तो साजरा केला जातोय। मुंबईपासून राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एक प्रकारे जल्लोषच या ठिकाणी केला असल्याचं पाहायला मिळतंय। आता जगडीची एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे पीएमएलए कोर्टाने ईडीला चपराक दिलेली आहे। ईडीने आपल्या मर्जीने आरोपी निवडले असं पीएमएलए कोर्टाने म्हटलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आता जगडीची आपण पाहताय। पीएमएलए कोर्टाने ईडीला चपराक दिली आहे। पीएमएलए कोर्टाने असं म्हटलंय की ईडीने आपल्या मर्जीने आरोपी निवडलेले आहे। सूरज ओझा आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। सूरज, नक्की आज ईडी जे स्पेशल पीएमएलए कोर्ट आहे त्यांनी 122 पानांचा ऑर्डर दिलेला आहे। त्यात जो 120 पानावर लिहिलेला आहे 153 पॉइंट, त्यावर असं मेन्शन केलेलं आहे की कोर्टाला असं वाटतंय की हे दोन्ही आरोपींना इलिगली अटक करण्यात आलेली आहे। कोर्टाने असंही सांगितलेलं आहे की ईडीने या प्रकरणी जे मुख्य आरोपी आहे राकेश सारंग आणि त्यांच्या सोबत जे सरकारी संस्थामध्ये काम करणारे ऑफिशियल्स आहे, स्टाफ आहे, ज्यांची ही रिस्पॉन्सिबिलिटी होती की 2006 ते 2018 पर्यंत जे काही घडामोडी घडलेल्या आहे त्यात इलिगॅलिटी झालेली आहे, तर त्यांच्यावर का कारवाई झाली नाही, तर या प्रकारेही देखील कोर्टाने यावरही देखील पॉइंट आउट केलेला आहे। तर महत्वाचं आपल्याला दिसत आहे की कोर्टाचा असंच मत आहे की जे दोन्ही आरोपी आहेत त्यात संजय राऊत किंवा प्रवीण राऊत हे दोघांनाही इलिगली अटक करण्यात आली। जी कोर्टामध्ये आणखीन काय झालेलं आहे, कारण पीएमएलए कोर्टाने हे मोठी चपराकच दिलेली आहे ईडीला। सूरज, कोर्टाने आणखीन नेमकं काय काय म्हटलेलं आहे? नक्की ह्यात कोर्टाने एकच हा महत्वाचाच मुद्दा आहे ज्याच्यात कोर्ट असं सांगतोय की जे काय घडलेलं आहे तो इलिगली आहे। बघा, मी ह्या आदेश मधले काही पॉइंट असं वाचून दाखवते की ज्यात कोर्टाने सांगितलंय की आय होल्ड दॅट बोथ अक्युज आर बेसिकली अरेस्टेड इलिगली, बोथ ऑफ दॅम आर एंटायटल टू पॅरिटी इन व्ह्यू ऑफ डिस्पॅरिटी मेड बाय द ईडी इज नॉट अरेस्टिंग द मेन अक्युज पर्सन राकेश वाधवान सारंग वाधवान देअर एचडीआयएल म्हाडा गव्हर्नमेंट ऑफिशियल स्टाफ रिस्पॉन्सिबल फॉर मिस डीड ऑफ अक्युज वन म्हणजे राकेश आणि जो अक्युज टू आहे तो सारंग आहे ऍट द रिलेव्हंट टाइम इन 2006 अँड 2018। तर या प्रकारे कोर्टाने महत्वाची टिप्पणी देखील या त्यांच्या आदेश मध्ये केलेला आहे। तर हा जो इलिगल शब्द आहे तो शब्द म्हणजे संजय राऊत यांना खूपच त्यांना दिलासा देणारा शब्द आहे आणि ह्या शब्दामुळे हा जो कोर्टचा ऑर्डर आहे कोर्टाने जे ऑब्झर्व केलेला आहे यामुळे आता या केसमध्ये सुटका मिळण्यामध्ये ही देखील संजय राऊत यांना खूपच मदत मिळेल असंही देखील जे कायदे तज्ज्ञ आहेत ते म्हणत आहेत। जी ईडीकडून नेमके काय मुद्दे कोणते मुद्दे मांडण्यात आलेले होते? ईडीचं असंच म्हणणं होतं की ह्या जो संपूर्ण प्रकरण आहे घोटाळा आहे त्यामध्ये प्रवीण राऊत म्हणजे तो फ्रंटमॅन आहे आणि प्रवीण राऊत ने जे काही केला ते सगळं संजय राऊत यांचं सांगण्यावरूनच केलं आहे। तर ईडी नेहमीच असं सांगायचे की संजय राऊत मास्टर माइंड आहे आणि प्रवीण राऊत त्यांचे फ्रंटमॅन आहे आणि जे काही घडामोडी घडतायत ह्या ह्यांच्या मर्जीनेहीच चालत होता। तर हा जो 47 एकरचा जो प्लॉट होता पत्ताचालचा गोरेगाव इथला त्यामध्ये ज्या प्रकारे गुरु आशिष कन्स्ट्रक्शनने जे काय मनी लॉन्ड्रिंग केली त्यामागे जो मास्टर माइंड होता जो ज्याचा ज्यांनी माइंड लावलेला होता त्यामध्ये संजय राऊत यांचंच नावाचा उल्लेख करत होते आणि असं सांगत होते की संजय राऊत स्वतःचं नाव वाचवण्यासाठी प्रवीण राऊत यांना फ्रंटमॅन म्हणून त्यांनी ठेवला होता आणि जे काय प्रवीण राऊत करत होते ते संजय राऊत यांना यांच्या सांगण्यामधूनच करत होते। मात्र आता कोर्टाने सांगितलंय की या दोघांचा जो अरेस्ट आहे दोघांना जो अटक करण्यात आलेला आहे तो इलिगल आहे। जी सूरज, म्हणजे याचा अर्थ असा घ्यायचा की पीएमएलए कोर्टाने हा जो उल्लेख केलेला आहे याच्यानंतर संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांच्या प्रकरणामधून सुटका होऊ शकते? ज्या प्रकारे कायदे तज्ज्ञ बोलतात, कायदे तज्ज्ञ जे आहेत त्यांचं जो ऑब्झर्वेशन आहे की ज्या प्रकारे कोर्टाने
आता ऑब्जर्वेशन केलेला आहे, इलिगल शब्दाचा वापर केलेला आहे, त्यामुळे या दोघांना खूपच फायदा होणार आहे. मात्र ईडी आता या ऑर्डर रद्द करण्यासाठी स्टे देण्यासाठी हायकोर्टात त्यांनी धाव घेतलेला आहे. आता हायकोर्टात देखील दोन्ही पक्षांचा युक्तिवाद होणार आहे, या ऑर्डरवर देखील विश्लेषण केलं जाणार आहे, परत ईडी त्यांची बाजू मांडणार आहे, त्यांच्याकडे काय काय नेमकं पुरावे आहे ते हायकोर्टासमोर ठेवलं जाणार आहे. यानंतर परत संजय राऊत यांचे जे वकील आहे आबाद नक्की सुरेश तुम्ही असेच आपल्यासोबत राहा. आपल्यासोबत खासदार अरविंद सावंत आहेत. सावंतजी, ज्या पद्धतीनं पीएमएलए कोर्टानं ईडीला ही चपराक लगावलेली आहे, ईडीनं आपल्या मर्जीनं आरोपी निवडले तसं पीएमएलए कोर्टानं म्हटलेलं आहे, तुमची पहिली प्रतिक्रिया? मला तर मागच्या तारखेला कोर्टानं जे ताशेरे झाडले तर तिथे ते तर ह्याच्यापेक्षा भयानक आहेत. आणि ज्या पद्धतीनं संजय राऊत साहेबांना यामध्ये अडकवलंय, हे स्वतः राऊत साहेबांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली होती तेव्हाही सांगितलं होतं की माझा काडीचा संबंध नाही या सगळ्या गोष्टीशी. एक पत्रकार आहेत ते, संपादक आहेत ते, त्यांचा कुठल्या या सगळ्या गोष्टीशी संबंध नसताना जाणीवपूर्वक शिवसेनेचं नेतृत्व करतात, शिवसेनेचा खड्डा समर्थक आणि लढवय्या नेता आहे, देखाणी लिखाण जबरदस्त आहे, आणि म्हणून त्यांना तीक्ष्ण बाण त्यांचे लागत होते. मग हे सगळं केंद्रातील सरकारच्या माध्यमातून जाणीवपूर्वक बदनाम करणं आणि एखाद्याचा छळवाद करणं, आता जर असं हे असेल की अवैध अटक आहे, याचा अर्थ काय होतो? म्हणजे त्याचा अर्थ ज्यांनी त्यानं अवैध अटक केली त्यांच्यावर आता कारवाई व्हायला पाहिजे. जर ती अवैध होती तर त्यांना अटक करून 100 दिवस ज्याने ठेवलं त्यांना कोर्टामध्ये जेलमध्ये, त्या सगळ्या अधिकाऱ्यांना पण अटक व्हायला पाहिजे ईडीच्या. इतका भयानक प्रकारे देशामध्ये लोकशाही आहे की नाही असा जेव्हा प्रश्न वारंवार विरोधी पक्ष विचारतो त्याचं हे एक ज्वलंत उदाहरण आहे. पहा, नशीब न्यायालयानं त्रासे झाडले ते पण कुठल्या, म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंगच्याच न्यायालयाने झाडले, म्हणजे आणखीन काय पाहिजे? काही कारण नसताना अटक करून नुसतं अटक केलं असंही नाही, 100 दिवस तुम्ही तपासाच्या नावाखाली एका माणसाला छळता, ही लोकशाही आहे का तुमची? ती लोकशाही आहे का? आणि म्हणून माझं असं म्हणणं की ज्यांनी, म्हणून मी जेव्हा सुप्रीम कोर्टाच्या संदर्भात पार्लमेंटमध्ये बोललो होतो, सभागृहात बोललो होतो, तेव्हाही मी हेच म्हणालो होतो की ज्यांनी त्या आर्यांना अटक केली त्यांना त्यांच्यावर कारवाई करा. आणि आत्ताशी नंतर मी अपेक्षा करतो ईडीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, ही माझी आता मागणी त्यांच्यावर. ज्या अधिकाऱ्यांनी हे केलं त्यांना जेलमध्ये टाका 100 दिवस. हुकुमशाही आहे काही? ठीक सावंतजी, तुम्ही असंच आमच्यासोबत राहा. आणखीन एक मोठी आणि महत्वाची बातमी जी आहे ती आपल्यापर्यंत येऊन पोहोचतीये, ती म्हणजे राऊतांना काहीही कारण नसताना अटक करण्यात आली असं पीएमएलए कोर्टानं म्हटलंय, आणि दोन्ही आरोपींची अटक कायदेशीर होतं हे पटवून द्या असं सुद्धा हायकोर्टानं म्हटलेलं आहे. सावंतजी, तुमची पहिली प्रतिक्रिया? मुंबई हायकोर्टानं सुद्धा ईडीला झापलेलं आहे. म्हणजे तेच सांगतो ना की मुळामध्ये जिथे मुळात काही नाही, आडत नाही तर पोहरेच कुठे येणार? आडतच नाही ना काही. पण म्हणूनच आता तर संताप आहे माझा या संदर्भातला, की ज्या पद्धतीनं त्यांना छळलंय, ज्या अधिकाऱ्यांनी छळलंय, त्या ईडीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी आता माझी मागणी. आणि मला त्या संदर्भात सुद्धा कायदेशीर कारवाई त्यांच्यावर व्हायला पाहिजे. बेमुदतखोरपणे ज्या पद्धतीनं केंद्र सरकार या सगळ्या संस्थांचा वापर करतंय, इन्कम टॅक्स, ईडी, सीबीआय, त्या सगळ्या संस्थांचा, आणखी नार्कोटिक्स, त्या सगळ्या संस्थांचा जो वापर चाललाय देशामध्ये, तोच लोकशाहीच्या मुळावर आलेला आहे. आणि म्हणून लोकशाही धोक्यात आहे का? तर हा आहे धोक्यात, नक्कीच धोक्यात आहे. महाराष्ट्र सुद्धा मागे जातोय असं त्यांचं वाक्य होतं, हे सत्य आहे. संजय राऊत साहेबांचं वाक्य होतं, सगळ्या बाबतीत मागे गेला. संस्कृतीच्या बाबतीत सुद्धा मागे गेला, संस्काराच्या बाबतीत मागे गेला. इतके घाणेरडे राज्यकर्ते आले की महिला पुरुष काय धमक्या देणं काय नाही, पोलीस म्हणजे गुलाम. कालची गोष्ट मी पुन्हा एकदा सांगतो, काल मुंबईच्या शिवडीच्या कोर्टामध्ये नवनीत राणांच्या केसमध्ये सुद्धा कोर्टानं पोलिसांना विचारलं, पोलिसांना विचारलं तुम्ही काय यांची हे काय त्यांनी म्हटलं शब्द, त्यांनी तुम्ही यांची काय कारवाई करत नाही, तुम्ही यांना मॅनेज झालात का, असा शब्द कोर्टाने विचारला. कोर्टानं शब्द वापरला नवनीत राणांच्या संदर्भात पोलिसांना, की तुम्ही मॅनेज झालात का? मग पोलीस खातं कोणाकडे आहे? देशाचे गृहमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री. ही सगळ्या या संस्थांचा जो गैरवापर झाला, पोलीस तर इतके असे गुलामासारखे वागतायत, गोळी झाडणाऱ्याला अजून एफ आय आर नाही, हातपाय तोड मांडणाऱ्याला एफ आय आर नाही,
मोडतोड करणारे एफआयआर नाही, मंत्र्यांनी शिव्या घालणारे आमदारावर एफआयआर नाही, चुनचुन जे मारे मारे जे म्हणणार त्याच्यावर एफआयआर नाही. कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे काय हे? कायद्याचं राज्य आहे हे? कायद्याचं राज्य राहिलं नाही याचा अर्थ पीएमएलडीचे कोर्टाने जे निर्णय दिलाय ना त्याचा अर्थ आहे हे कायद्याचं राज्य राहिलं नाही. सावंतजी, कोर्टानं मुंबई हायकोर्टानं पीएमएलए कोर्टानं ईडीला झापल्यानंतर ईडीच्या पूर्णपणे कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. नक्कीच, म्हणून तर मी म्हणतो की यांच्यावर आता कारवाई केली पाहिजे. ते कणखरपणे संजय राऊत वागले म्हणून मग तर कळलंच असतं. ते मिंदे गेलेत ना, त्या मिंद्या जर तेही झाले असते तर आयुष्यात कळणार असतं आपल्याला की ईडी कशी कारवाई करते. ती खोट्याडे खोट्याडे बडा करतात, खोट्या कारवाई करतात ते. म्हणूनच संजय राऊत साहेबांचा अभिमान वाटतो या निश्चयानं आणि धैर्यानं ते उभे राहिले आणि हा त्याग केला 100 दिवसात. त्याला त्याला तोड नाहीये, लक्षात घ्या. ठीक, देशातील जनतेला कळलं पाहिजे की कशा पद्धतीनं पोलीस खातं वागतंय. त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे कशा पद्धतीने ईडी वागतंय, सीबीआय वागतंय, इन्कम टॅक्स वागतंय. एक तरी देशामध्ये भारतीय जनता पार्टीचा मिळाला का हो तुम्हाला ईडीच्या केसमध्ये? सगळ्या धुतलेल्या जातासारखे आहेत का? लोटा घेऊन आलेली माणसं इथे झाली गर्भश्रीमंत आणि तो मुलींच्या भोंगेने ज्यांच्या ज्यांच्यावर आरोप केले त्यांना स्वच्छतेची सर्टिफिकेट देता का तुम्ही? आता त्या ईडीला विचारलं पाहिजे कोर्टाने सुद्धा की यांना कसं सोडलंय सगळ्यांना, अगदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांपासून सगळे जेवढ्यांची नावं घेतली, माजी मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री सगळे जे ईडीमध्ये ते कसे आता तुमच्या भारतीय जनता पार्टीत गेल्या स्वच्छ झाले? म्हणूनच ईडीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे की हे भारतीय जनता पार्टीत गेल्यानंतर हे स्वच्छ कसे होतात. नक्कीच, धन्यवाद सावंतजी तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी. तर ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आपल्या सोबत होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.